सर्वमङ्गल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। कुलस्वामिनी तुळजाभवानी मात की जय। नमस्कार, धनशीज रेसिपी अनलॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, कोणी करावा, कशा पद्धतीने करावा, त्याचे नियम काय आहेत आणि पाठ वाचण्याची योग्य पद्धत काय आहे आणि त्याचबरोबर पाठ करणार असतील तर कुठल्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी आणि पाठ केव्हा वाचावा, कुठे वाचावा, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आणि तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर नवरात्र म्हटलं की आदिशक्तीची आपण आराधना करत असतो आणि नवरात्रीत घटस्थापना केली जाते, अखंड नंदादीप लावला जातो, त्याचबरोबर झेंडूच्या फुलांची माळा देवीला अर्पण केल्या जातात आणि पूर्ण 9 दिवस अगदी उत्साहाचं वातावरण असतं आणि सप्तशतीचे पाठ देखील आपण करत असतो। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ का करावा, तर कुलस्वामिनीची आपण सेवा करत असतो, ह्या 9 दिवसांमध्ये आपण आदिशक्ती आदिमायेची उपासना आपल्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने आपण करत असतो आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजेच आपल्या देवीचा कुलदेवीची ही सेवा असते आणि कुलदेवीची सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते कारण आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली ती जननी आहे आणि तिची सेवा करण्याचा हे जे नवरात्र उत्सव असतो तर हा अतिशय परमपवित्र असे हे दिवस असतात आणि अगदी उत्साह आणि अगदी मंगलमय असं वातावरण असतं। तर ह्या वातावरणात आपण कुलदेवीची सेवा केलेली अतिशय फलदायी असते कारण नवरात्रामध्ये देवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो। इतर वेळेला देखील आपण नवरात्र म्हणजे इतर वेळेला देखील आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्कीच वाचू शकतो, तेव्हा देखील आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळतच असतं, पण नवरात्रीत केलेली सेवा ही अत्यंत फलदायी असते आणि जास्त प्रमाणात आपल्याला याचा लाभ होत असतो। म्हणून नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायलाच हवा आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने आपल्याला कुलस्वामिनी मातेचा आपल्यावर अखंड आशीर्वाद राहतो आणि म्हणून आपण कुलदेवीचा पाठ हा करायलाच हवा। तर नवरात्रीत पारायण कसं करावं, म्हणजे पाठ आपण कसा वाचावा, कुठल्या पद्धतीने वाचावा, तर बघा दुर्गा सप्तशती पाठ म्हणजेच यात 1 ते 13 अध्याय आहेत। तर एकूण यात 13 अध्याय आहेत आणि आपल्याला 9 दिवसांमध्ये यांचे 14 पाठ करायचे असतात। बघा लक्षात घ्या, 13 अध्याय पूर्ण वाचले म्हणजे 1 पाठ होतो आणि असे आपल्याला 14 पाठ करायचे आहेत। तर नवरात्रीमध्ये आपण पूर्ण 9 दिवसांमध्ये आपण देवीचे 14 पाठ करायचे असतात आणि 14 पाठ केल्याने आपल्याला नवचंडी यज्ञ केल्याचं पुण्यफळ मिळत असतं। म्हणून आपण नवरात्रीमध्ये शक्य झाल्यास प्रयत्न करायचा की आपल्याकडून 14 पाठ व्हायलाच हवे। तसं आपण पहिल्या दिवशीच आपण संकल्प करायचा की 14 पाठांचा आपण संकल्प करायचा आणि 14 पाठ पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे। आणि लक्षात घ्या, 1 ते 13 अध्याय म्हणजे एका दिवशी आपण पूर्ण अध्याय वाचायचे पहिल्यापासून तर पूर्ण शेवटपर्यंत 13 अध्याय, 1 ते 13 अध्याय। आणि सुरुवातीला जे देव्य अर्घला स्तोत्र आहे, देवी कवच आहे, किलक स्तोत्र आहे, ते देखील वाचायचं आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची। 1 ते 13 अध्याय वाचून झाल्यानंतर शेवटी अजून जे दिलेलं आहे देवी रहस्य, क्षमापराध स्तोत्र, हे सर्व काही आपल्याला वाचायचं आहे। म्हणजेच सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण ते पुस्तक एक वेळा वाचलं म्हणजे आपला 1 पाठ झाला असं समजायचं आहे, कारण खूप जणांना त्यात कन्फ्युजन होत असतं। म्हणून हे मी पुन्हा पुन्हा सांगते। आणि जर समजा तुम्हाला 14 पाठ वाचणं शक्य नसेल, म्हणजे 9 दिवसांमध्ये 14 पाठ वाचणं शक्य नसेल, तर मग तुम्ही 1 पाठ 9 दिवसात देखील पूर्ण करू शकतात। कारण तुम्ही काही जॉब करत असतील किंवा अजून काही कारण असतील की तुम्हाला ते शक्य नसेल तेवढी सेवा करणं, तर तुम्ही 1 पाठ नवरात्रीत पूर्ण करू शकतात। तो कसा करायचा की पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि त्यानंतर पाठ वाचायला सुरुवात करायची आहे। जे अर्घला स्तोत्र आहे, देवी कवच आहे, किलक स्तोत्र आहे, हे सर्व अगोदर वाचायचं आणि नंतर मग जे पहिल्या अध्यायापासून तर
तीन ते चार अध्यायापर्यंत असं तुम्ही वाचू शकतात. आता तुम्हाला वेळ कसा आहे ते तुम्ही ठरवू शकतात. बघा की आपल्याला हे 9 दिवसांमध्ये पूर्ण करायचं आहे, तर ते अध्यायांचं जी विभागणी आहे तर ती तुम्ही तुमच्या पद्धतीनेही करू शकतात. फक्त संकल्प करताना एवढंच बोलायचं की नवरात्रमध्ये मी पूर्ण एक पाठ वाचणार आहे. मग तो एक पाठ तुम्ही त्या अध्यायांची विभागणी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. आणि 9 दिवसांमध्ये पूर्ण 1 ते 13 अध्याय वाचायचे आहेत. आणि त्यानंतर देवी रहस्य वगैरे जे आहे शेवटी ते देखील वाचायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नवरात्रामध्ये एक दुर्गा सप्तशतीचा पाठ अशा पद्धतीनेही पारायण करू शकतात. किंवा मग जसं मी अगोदर सांगितलं की नवरात्रामध्ये तुम्ही 14 पाठही वाचू शकतात. आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल आणि तुम्हाला देवीची जास्तीची सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण नवरात्रामध्ये 14 पाठ तर वाचायचेच आहेत, पण त्याबरोबर तुम्ही 21 पाठ वाचू शकतात, 51 पाठ वाचू शकतात आणि 108 पाठ देखील तुम्ही वाचू शकतात. पण एक लक्षात घ्यायचं आहे, संकल्प करताना जर तुम्ही हे वाचू शकत असतील तरच संकल्प करायचा आहे, कारण संकल्प केल्यानंतर ते आपल्याला पूर्ण करायलाच लागतं. आणि म्हणून जर तुम्ही आत्तापर्यंत जर दुर्गा सप्तशतीचा पाठ कधीही वाचलेला नसेल तर तुम्ही 14 पाठ सहज करू शकतात, कारण दिवसभरातून आपले 2 पाठ तरी अगदी आरामात होत असतात. पण हे लक्षात घ्यायचं आहे की दुर्गा सप्तशतीचा 1 पाठ वाचायला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागत असतात. पण जर तुम्ही अगोदरपासून नेहमी तुम्हाला वाचण्याची सवय असेल तर मग अगदी 1 तासात देखील 1 पाठ पूर्ण होत असतो. कारण जे नेहमीचे वाचणारे आहेत, जे नेहमीच दुर्गा सप्तशतीचं पारायण करतात तर किंवा त्यांनी नित्यसेवेमध्ये देखील जर ते वाचत असतील रोजचे 2 अध्याय याप्रमाणे, तर त्यांचं ते पाठांतर झाल्यासारखं असतं. म्हणून त्यांना फक्त 1 तासात त्यांचं पूर्ण होत असतात. असे खूप जण आहेत की त्यांना फक्त दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ वाचायला 1 तास लागत असतो. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तसं तर तुम्ही त्या पद्धतीने संकल्प करून म्हणजे 14, 21, 51 असं देखील तुम्ही पारायण करू शकता. हे पारायण तुम्ही नवरात्रीत तर करायचंच आहे, पण नवरात्री व्यतिरिक्त देखील तुम्ही ह्या ग्रंथाचं वाचन करू शकतात. म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही हा मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी या पद्धतीनेही करू शकतात. त्याचबरोबर चतुर्दशी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या दिवशी देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकतात. देवीचे पाठ तुम्ही या दिवशी देखील वाचू शकतात नवरात्र व्यतिरिक्त. आणि त्याचबरोबर तुम्ही अगदी नित्यसेवेमध्ये जसं आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय आणि 11 माळी जप करत असतो, त्याचबरोबर आपण दुर्गा सप्तशती पाठाचे नित्य 2 अध्याय देखील आपण वाचू शकतो. जर तुम्ही 2 अध्याय रोजचे याप्रमाणे वाचलं तरी देखील तुमचं 7 दिवसांमध्ये 1 पारायण पूर्ण होतं. तर अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात. दुर्गा सप्तशती पाठ वाचण्याचे नियम कोणते आहेत तर बघा की आपल्याला दुर्गा सप्तशतीचं जेव्हा आपण पाठ वाचतो, ज्यावेळेला आपण संकल्पपूर्वक करत असतो, तर त्यावेळेला आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे, त्याचबरोबर ब्रह्मचर्य पालन करायचं आहे आणि मांसाहार चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर पाठ वाचण्याच्या अगोदर आपण घरात अगदी स्वच्छ करून घ्यायचं आणि गोमूत्र शिंपडायचं आणि त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेले किंवा नवीन कपडे परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर आपण स्वतःला कुंकुम तिलक केल्याशिवाय पाठ वाचायला बसायचं नाही. हे मी बऱ्याच वेळा सांगते, कोणतीही सेवा आपण करायला जेव्हा सुरुवात करत असतो तर सुरुवातीला आपण स्वतःला कुंकू लावायचं, म्हणजे हळद कुंकू लावायचं आणि जेंट्स असतील तर ते देखील कुंकू किंवा अष्टगंधही लावू शकतात. तर ह्या पद्धतीने आपण ते करायचं असतं आणि त्यानंतर आपण आसनाला नमस्कार करून आणि नंतरच आपण पाठाला सुरुवात करायची असते. त्याचबरोबर दीप प्रज्वलन करूनच आपण पाठ वाचायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर मग देवीची म्हणजे केव्हाही बघा आपण स्वतःला कुंकुम तिलक लावायचं आहे आणि आसनाला नमस्कार करून बसायचं आणि सर्वात अगोदर आपण जे दीप लावतो म्हणजे दिवा लावत असतील किंवा नंदादीप असेल किंवा निरांजन असेल, जे काही तुम्ही लावत असतील तर ते दीप प्रज्वलन करून मग नंतर देवांची हळदी कुंकू अक्षता पुष्प धूपदीप दाखवायचं आणि त्यानंतर पाठाला सुरुवात करायची असते. हे पारायण कोणी करावं तर हे पारायण अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष, लहान मुलं, मुली, कुमारिका सर्वजण हे पारायण करू शकतात. अगदी त्यासाठी असा नियम नाही की हे पारायण फक्त यांनीच करावं असं काही नाही आहे. कुलदेवीची सेवा ही
कुलस्त्रीने तर करायचीच आहे, त्याचबरोबर घरातले व्यक्ती देखील ही पारायणाची सेवा नक्कीच देवीच्या चरणी अर्पण करू शकतात. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण हे पारायण करू शकतात. त्यासाठी असा नियम नाही की विधवा स्त्रियांनी वाचायचा किंवा नाही अशी मला कमेंट येऊ शकते, म्हणून मी ते देखील यात सांगते आहे की सर्वजण हे पारायण वाचू शकतात. आणि बघा आता की नवर्ण मंत्राचा शक्य होईल तेवढा आपल्याला जप करायचा आहे या काळात. ज्यावेळेला आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो त्यावेळेला आपल्याला नवर्ण मंत्र कुठला आहे हे तुम्हाला माहीत असेलच, आणि काहींना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगते, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा देवीचा नवर्ण मंत्र आहे. तर याचा शक्य होईल तेवढा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, जर तुम्ही नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतील तर चांगली गोष्ट आहे, आणि नसतील करत तरी देखील तुम्ही देवीचे पाठ वाचू शकतात. कारण असं काहींना म्हणजे प्रश्न पडू शकतो की आम्ही तर घटस्थापना नाही करत, मग दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचावा का? तर हो, दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही नक्कीच वाचू शकतात. घटस्थापना म्हणजे तुमच्याकडे घट जरी नसेल, नवरात्रीचं जे आपलं आपण घटस्थापना करत असतो ती जरी नसेल तरी देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्कीच वाचू शकतात. पण त्यासाठी एक गोष्ट नक्कीच करायची आहे, देव्हाऱ्यात आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपण कलशाची स्थापना नक्कीच करायची आहे. कारण मला तरी वाटतं की प्रत्येकाच्या घरात कलश स्थापना केलेलीच असते, पण जर नसेल केलेली तर प्रत्येकाने कुलदेवीच्या नावाने कलशाची स्थापना कायमस्वरूपी करायची असते. हे फक्त मी नवरात्रीपुरता सांगत नाही आहे, तर आपल्याला कायमस्वरूपी कुलदेवीच्या कलशाची आपल्याला स्थापना करायची असते. तर कुलदेवीच्या नावाने कळस भरायचा आणि ज्याप्रमाणे आपण नित्यपूजा करत असतो तशी पूजा करायची, आणि नंतर दुर्गादेवीचे पाठ वाचायला तुम्ही सुरुवात करू शकतात. आणि जर दुर्गा सप्तशती पाठ वाचणार असू तर उपवास करावा का असंही काहींना वाटू शकतं. तर बघा, नवरात्रीत 9 दिवस उपवास केले जातात, तर ते काही जण उपवास एक वेळ जेवण करत असतात तर काही जण दोघही वेळेला जेवत नाही, फक्त फलाहार वगैरे घेत असतात किंवा उपवासाचे पदार्थ खात असतात. तर काही जण 9 दिवस फक्त पाणी पिऊन देखील नवरात्रीचे उपवास करत असतात. हा प्रत्येकाचा म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्हाला हे उपवास कशा पद्धतीने करायचे आहेत. आणि जर समजा तुम्हाला उपवास करणं शक्यच नसेल तरी देखील तुम्ही फक्त देवीचे पाठ वाचू शकतात, आणि जर शक्य झाल्यास तुम्ही एक वेळ जेवून देखील हे पाठ वाचू शकतात. हे अगदी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, ज्यांना जसं शक्य आहे तसं त्या पद्धतीने करू शकतात. फक्त देवीची सेवा होणं महत्त्वाचं आहे, आणि ती आपण किती मनोभावे करतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण उपवास करणं हे अगदी कंपल्सरी नाही आहे, ज्याने त्याने प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार किंवा तुम्हाला जपेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. आणि जर दुर्गा सप्तशतीचं तुम्ही पारायण करत असतील आणि संकल्पपूर्वक जर तुम्ही पाठ वाचत असतील, देवीचे घटस्थापना केलेली असेल किंवा देव्हाऱ्याजवळ तुम्ही पाठ मांडून देवीची पूजा करत असतील, तरी देखील तुम्हाला काही नियम आहेत तर ते नक्कीच पाळायचे आहेत. जसे मी अगोदरही सांगितलं, परान्न वर्ज्य करायचं, आणि त्याचबरोबर शयन करताना हे जमिनीवर म्हणजे जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेला जसं आपण चटई असेल किंवा धाबळी असेल जे काही असेल तर ते आपण अंथरूण आपण जमिनीवर झोपायचं आहे, आणि ज्या ठिकाणी देवीचं तुम्ही पाठाची मांडणी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही शयन करायचं आहे. दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे, संकल्प करूनच आपण पाठाला सुरुवात करायची आहे. आणि त्याचबरोबर पाठ केव्हा वाचावा, तर पाठ हा तुम्ही पहाटे 4 वाजेपासूनही वाचू शकतात, आणि तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही दिवसभरात केव्हाही वाचू शकतात. आणि फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ केव्हाही वाचू शकतो. आणि त्याचबरोबर आपण देवीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण पाठाला सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाची जर तुम्हाला मांडणी म्हणजे पाठाची मांडणी करून जर पाठ वाचायची असतील तर मग कसं वाचायचं, की जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल तर पाठावर कुलदेवीचा म्हणजे पाठावर अगोदर आपण आसन अंथरायचं आहे आणि त्याच्यावर देवीचा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे, जसं आपण नेहमीचा कलश आपण भरत असतो त्या पद्धतीने कलशाची स्थापना करायची. आणि गणपती म्हणून आपण सुपारी घ्यायची आहे, तर तेव्हा विड्याचे पानं घ्यायची, 2 जोड पानं घ्यायची, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर गणपतीची म्हणजे गणपती स्वरूप आपण सुपारीची स्थापना करायची आहे. आणि त्यानंतर मग आपण देवीची कलशाची आणि म्हणजे गणपती बाप्पाची अशी आपण अगदी पंचोपचार मनोभावी पूजा करायची आहे.
हळदी कुंकू पुष्प फूल दीप धूप नैवेद्य तर नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर फळं प्रसाद शिरा वगैरे काय बनवलं असेल तसंही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर अशा पद्धतीने पाटाची मांडणी करायची आहे, समोर रांगोळी काढायची आहे आणि शक्य झाल्यास देवीला अगदी छान अशा फुलांनी छान तिथे सजावट करायची आहे शक्य झालं तर, आणि देवीला फुलं अर्पण करायची आहेत. तर अशा पद्धतीने छान देवीची पूजा करायची आणि देवीच्या पाटाची मांडणी करण्यासाठी म्हणजे जे पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही मांडणी करणार असतील तर ते पूर्वेला किंवा पश्चिमेला करावं, अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ ठिकाणी ती मांडणी करायची आहे. आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशती हा पाठ मनात वाचायचा नसतो, पाठ नेहमी मोठ्याने किंवा कमीत कमी तुम्हाला ऐकायला येईल एवढ्या आवाजात तरी पाठ वाचायचा आहे. आणि दुर्गा सप्तशती पाठाचा जो ग्रंथ आहे तर ते तुम्ही पाटावर ठेवायचा आहे, तो हातात धरून वाचायचा नाही. त्याचबरोबर 9 दिवस संकल्पपूर्वक पारायण करणार असतील तर 9 दिवस ग्रंथ हा पाटावरच असू द्यायचा आहे. आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचं जे आपण पारायण करत असतो तर त्यावेळेला समजा सुतक असेल किंवा अजून काही अडचणी आल्या तर मग ते पारायण आपण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्याकडून पूर्ण करून घेताना आपण त्यांना म्हणजे जे पारायण करत असतो आपलं ते पारायण वाचून देत असतात तर त्यांना आपण दक्षिणा वगैरे किंवा एखादी स्त्री असेल तर नंतर त्यांची आपण ओटी वगैरे भरून द्यायची आहे अशा पद्धतीनेही आपण करू शकतो. आणि नित्यसेवेमध्ये तुम्ही 2 अध्यायाचे वाचू शकतात. त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पारायण आहे तर ते नवरात्रीत तुम्ही घरी करायचं आहे, पण इतर वेळेला तुम्ही हे पारायण मंदिरात देखील वाचू शकतात. म्हणजे ह्या ग्रंथाचा पाठ दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही ज्या ठिकाणी मंदिरात जातात तर त्या ठिकाणी मंदिरात देखील तुम्ही पारायण करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची असते. आणि नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य दाखवताना जे आपण घरी स्वयंपाक बनवलेला असतो त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दाखवण्याचे काही विशेष असे नैवेद्य असतात, जसं की तूप असेल, साखर असेल, एक कधी साजूक तुपाचा नैवेद्य असतो तर कधी नारळाचा असतो, तर ह्या पद्धतीनेही तुम्ही दाखवू शकतात. आणि जर ते नसेल शक्य तर दूध साखर किंवा शिरा वगैरे बनवून किंवा रोजचं आपलं जे जेवण बनवलेलं असतं त्याचाही नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं. अगदी साधी सरळ पण अगदी मनोभावे आपण सेवा करायची आहे, ती नक्कीच मातेच्या चरणी रुजू होत असते. आणि ह्या पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाची सेवा करायची आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय कुलस्वामिनी माते की जय.